महावितरण आयोगाने सप्टेंबर 2018 मध्ये निश्चित केलेले औद्योगिक वीज दर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेत 20% ते 35% जास्त आहेत. घरगुती व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांचे वीज दर ही देशातील सर्वाधिक वीज दराच्या पातळीवर पोहोचल्याने आयोगाने सप्टेंबर 2018 आदेशानुसार 2651 कोटी रुपये म्हणजेच 15% सरासरी दरवाढ लादली. त्यापैकी 6% म्हणजेच 8268 कोटी रुपये ग्राहकांकडून मार्च 2020 पर्यंत वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा कार्यक्षमता त्या आधारे सर्व ग्राहकांना रास्त दरात वीज आणि वीज ग्राहकांच्या हिताचे संरक्षण या वीज कायद्यातील राष्ट्रीय वीज धोरणातील आणि राष्ट्रीय दर धोरणातील तरतुदीनुसार महानिर्मिती आणि महावितरणाचे कामकाज चालावे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्या. यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर यांच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वीज वितरण कंपनीनं जी ही चुकीची दरवाढ केलेली आहे त्याचा निषेध करण्याकरता आज महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या वीज बिल दरांची होळी करण्याचं काम करण्याचं ठरवलं होतं आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संस्थेच्या नेतृत्वाखाली तसंच महाराष्ट्राचा वीज ग्राहक पंचायत समितीच्या या संयुक्तिक उपक्रमाखाली आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर आम्ही आता माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत, याहीनंतर राज्य सरकारने याच्यात लक्ष घालून जर ही वीज दरवाढ कमी नाही केली तर पुढचं जनआंदोलन अतिशय तीव्र पद्धतीनं करण्याचा मानस हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या औद्योगिक संघटनांचा आहे. माझी या सरकारला विनंती आहे की खऱ्या अर्थानं मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र ह्या गोष्टींचं इथे आपण घोषणा करता आहात, परंतु पोषक असं वातावरण या उद्योगासाठी आपण देत नाही आहात याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. जर वीज दर वाढ झाली निश्चितपणानं त्याचं मोठं संकट हे उद्योगांवरती येणार आहे, याचा विचार करायला सरकारला भाग पाडावं या दृष्टिकोनातनं आमचं हे आंदोलन आहे. धन्यवाद. या निवेदनाप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.